जवळपास 20 ते 25 हजार लोक होते अशी चर्चा आहे. दुसरीकडे षण्मुखानंद या ठिकाणी सुद्धा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलताना ज्या भाषेचा वापर केला आहे, फाटलेत म्हणाले, कसं पाहताय आणि याला टीकेला उत्तर कसं देणार? ज्यांनी महाराष्ट्र जोडण्याचं काम केलं आहे, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार जोडण्याचं काम केलं आहे, शिवसैनिकाला जोडण्याचं काम केलं आहे, त्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थानं असे शब्द येणं अपेक्षित नाही. महाराष्ट्राला एक अशा पद्धतीचं नेतृत्व फार वर्षानंतर मिळालं की जे लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांच्या हिताचं आणि जनतेमध्ये राहून काम करणारं नेतृत्व सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या रूपानं मिळालं आहे आणि महाराष्ट्रानं त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे आणि दिल्लीमध्ये जात असताना त्यांच्या खासदारांच्यावर सुद्धा भगवी पताका दिली आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना सन्मानानं त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच लढाई एकनाथ शिंदेसाहेबांनी अतिशय यशस्वी करून दाखवली, याचं उदाहरण महाराष्ट्र या ठिकाणी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा टीकास्त्र सोडलेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरती, मात्र वरळीच्या डोममध्ये डोमकावळे बसले अशी टीका केली उद्धव ठाकरे यांनी. मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जर या ठिकाणी आपण इथं पाहिलेली उत्स्फूर्त गर्दी पाहिली तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं या ठिकाणी लोक आली होती, शिवसैनिक आले होते आणि हे बाळासाहेबांच्या विचाराचे सच्चे शिवसैनिक आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. खऱ्या अर्थानं ज्यांनी बाळासाहेबांचा विचार आयुष्यभर जगला, त्यांच्यासाठी लाट्या काट्या खाल्ल्या, जे जेलमध्ये गेले, अनेक शिवसैनिक आज सुद्धा इथं असणारे, बाळासाहेबांचं नाव त्यांच्या हृदयावर कोरलेलं आहे, हातावर कोरलेलं आहे. बाळासाहेब म्हणले की त्यांच्या समोर या ठिकाणी ज्वाजल्य विचार अशा पद्धतीचा त्या ठिकाणी येतो. खऱ्या अर्थानं तशा शिवसैनिकांना त्या व्यासपीठावरनं अशा पद्धतीनं संबोधणं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांना वेगळ्या पद्धतीनं संबोधल्यासारखं आहे. नक्कीच. पण रवींद्र वायकर यांच्यावर पण टीका करतायत, रवींद्र वायकर हे निर्लज्ज आहेत आणि भ्रष्ट आहेत अशी टीका त्यांनी केली रवींद्र वायकरांवर. कुणी केली? उद्धव ठाकरेंनी. नाही, रवींद्रजी वायकर हे आता लोकप्रतिनिधी आहेत आणि ह्या जनतेनंच मुंबईमधनं त्यांना या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. कोकणामधनं या ठिकाणी आपण जर पाहिला तर एकही उमेदवार त्यांच्या पक्षाचा त्या ठिकाणी निवडून आलेला नाही. जी शिवसेना मुंबईतनं सुरू व्हायची आणि कोकणातल्या तळागाळापर्यंत या ठिकाणी जाऊन पोचायची, आज शिवसेनेकडं कुठल्या कौल महाराष्ट्राचं आहे हे या ठिकाणी ह्या निकालावरनं स्पष्ट झालेलं आहे. 13 जागा एकमेकाच्या विरोधात लढल्यानंतर 7 जागा शिवसेनेच्या निवडून येतात आणि राहिलेल्या जागांमध्ये त्यांचा विजय होतो. याचाच अर्थ सक्सेस रेट कुठल्या शिवसेनेकडे आणि बाळासाहेबांचे विचार कुठल्या शिवसेनेकडे हे स्पष्ट होतं. नक्कीच. आजच्या व्यासपीठावर देखील त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो हे बोलणं टाळलेलं आहे. इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर देखील हेच पाहायला मिळालं. याकडे नेमकं कसं पाहता? शिवसेना काट टाकते आता आणि कशा पद्धतीनं पुढचं राजकारण होईल असं तुम्हाला वाटतं? शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो इथं आहे. तो बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्व जगतो आहे, शिवछत्रपतींचं हिंदुत्व त्या ठिकाणी जगतो आहे. मोदी साहेबांचे हात बळकट करत असताना हिंदुस्थान हा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचा देश आहे आणि त्या देशाला मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी पुढे न्यायचं झालं तर सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारं हिंदुत्व या ठिकाणी जे जगतायत ते एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी करतायत. पण काही लोकांना आता हिंदुत्वाची लाज वाटायला लागली, हिंदू शब्द म्हणायला लाज वाटायला लागली, काही मतं मिळवण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं केविल वाणी चित्र या ठिकाणी महाराष्ट्रासमोर या ठिकाणी येतं आहे. आणि जे हिंदुहृदय सम्राट हे नाव या ठिकाणी बाळासाहेबांच्या पाठीशी जोडलं गेलं, त्यांच्याच व्यासपीठावरनं हिंदू जनमानसाला संबोधताना आज त्या ठिकाणी माझ्या जमलेल्या हिंदू मातानो, भगिनींनो आणि माझ्या सर्व बांधवांनो म्हणणारे बाळासाहेबांचे शब्द आज या ठिकाणी कुठंतरी हरपल्यासारखे वाटतात आणि तेच शब्द जर कुठं ऐकायचे असतील तर ते खऱ्या शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांनी इथं येऊन ऐकावेत, कारण तिथं बाळासाहेबांचा शिवसैनिक वसतो आहे, बाळासाहेबांचे विचार जगतो आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करतो. पण मी हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणताना ते मोदींवर पण टीका करतायत की मोदींनी हिंदुत्व सोडलेलं आहे, त्यांना नितेश बाबू आणि चंद्राबाबू कसे चालतात, त्यांच्या अजेंडामध्ये बघा काय लिहून ठेवलेलं आहे ते. चंद्राबाबू आणि नितीशजी या ठिकाणी एका विचारानं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. देशाला पुढे नेत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं कौशल्य सन्माननीय प्रधानमंत्र्यांच्याकडे आहे. अशा एका विकसित भारताचं स्वप्न बघणाऱ्या विकास पुरुषाला साथ देण्यासाठी सगळं राष्ट्र एकत्र येतं आहे. पण ते राष्ट्र एकत्र येत असताना आमच्या राज्यातल्या काही नेत्यांना बाकी, याच्यापूर्वी त्या ठिकाणी मोदी साहेब चालायचे पण आत्ता त्यांना बाकी त्यांचा पोटशिवळ यायला लागला आहे. निश्चितपणे आज विकास पुरुष म्हणून देशभरामध्ये आणि जगभरामध्ये सन्माननीय मोदी साहेबांची ओळख आहे आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राजकारण आणि समाजकारण मोदी साहेब करतायत आणि त्या विचाराला बळ देण्यासाठी संपूर्ण राष्ट्र एकसंघपणे त्यांची पाठराखण करत आहे. त्यामध्ये देशातले अनेक मोठे नेते यापुढे या ठिकाणी सामील होत आहेत. मी निश्चितपणे सांगेन की महाराष्ट्रातनं सुद्धा आम्ही शिवसेनेचे खासदार मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचा घटक म्हणून त्या ठिकाणी काम करतो. शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला क्लिशे वाटेल पण पुन्हा एकदा तुमचा गद्दार म्हणून उल्लेख केला आहे आणि या गद्दारीचा शिक्का कपाळावरून कधी मिटणार नाही, जे खुद्दार आहेत ते इकडे असं म्हणतात.
मी आपल्याला सांगू इच्छितो की गद्दारी कुणी कुणाशी केली हे महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं आहे. आम्ही येताना शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आलो, महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आलो. एका बाजूला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आणि दुसऱ्या बाजूला मोदी साहेबांचा फोटो निवडून निकाला लावला आणि निवडून आलो. 2019 ज्या पद्धतीनं निवडून आलो त्याच पद्धतीनं परत आज या ठिकाणी 2024 इलेक्शन होत असताना तोच बाळासाहेबांचा विचार, तोच धनुष्यबाण आणि तीच शिवसेना, त्याच विचाराला घेऊन पुढे या ठिकाणी जाणारी शिवसेना आम्ही पुढे नेतोय. त्यामुळं गद्दार कोण आणि इमानदार कोण, आमची इमानदारी महाराष्ट्राच्या जनतेच्या पायाशी आहे, शिवसैनिकाच्या पायाशी. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.